मलिकवाड येथे सत्तावीसपासून रंगणार विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कळसारोहण समारंभ पंचक्रोशीतील वारकरी दिंड्यांचा होणार नामगजर खासदार प्रकाश युकेरी आणि आमदार गणेश हुकीरी यांच्या प्रयत्नातून मलिकवाड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा वास्तुशांती सोहळा व कळसारोहण समारंभ सत्तावीस पासून सुरुवात होणार आहे या कार्यक्रमास जगद्गुरू पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी चिंचणी सिद्धसंस्थान मठाचे आलमप्रभू महास्वामीजी मांजरी सिद्धेश्वर मठाचे गुरु शांतलिंगेश्वर महास्वामीजी चिक्कुडी चरमूर्ती मठाचे संपादना महास्वामीजी सदलगा गीताश्रमचे श्रद्धानंद महास्वामीजी पंढरपूर वारकरी वारकरीपाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवव्रत वास्कर रानूमालाक यांच्यासह खासदार प्रकाश उकेरी आमदार गणेश उकेरी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे सोमवार सत्तावीस रोजी ह प आनंदा जाधव महाराज भालेवाडी यांचा सुश्राव कीर्तन कार्यक्रम होणार आहे याचबरोबर वास्तुशांती सोहळाही या दिवशी पार पडणार आहे अठ्ठावीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता श्रींची मूर्ती मिरवणूक सोळा व पंचक्रोशेतील सर्व सांप्रदायिक वारकरी दिंड्यांचा नाम गजरात सवद्य मिरवणूक संपन्न होणार आहे त्याच दिवशी रात्री नऊ ते अकरा साकेत महाराज नामदेव वास्कर यांचे सुश्रव्य कीर्तन होणार आहे बुधवार एकोणतीस रोजी सकाळी अकरा वाजता मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कळसारोम व उपस्थित संतांचे प्रवचन होणार आहे दुपारी बारा वाजता महाप्रसाद होऊन या कार्यक्रमाची सांगता होणार आहे युवराज न्यूजसाठी मलिकोडहून राजेंद्र केर्रे